नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगमध्ये आपण ओढी सोडण्यासाठी जाणार आहोत नदीवर। तर चला तुम्हाला ती ओढी दाखवतो। हे बघा, कृतिकने घेतले सायकल चालवायला। हे बाई यांचे काही काम नाही याला। हे काय बोलू नका, 80,000 सगळा ऐकून जा तुझा घर गारे। घंटी देखे का घंटी क्या नाही बोला तुने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज करो अपना। तर आता ओढी एकवीर मंदिराजवळ आणलेली आणि या ओढीची पूजा करणार आहोत आता आपण। होडीचे मालक देवीची पूजा करताना दिसत आहेत। तर इथे ओढीची पूजा चालू आहे सध्या। येथे ओढीची पूजा करताना दिसत आहेत साईनाथ बाबा। एकवीरा माते की जय। एकवीरा माते की जय। एकवीरा माते की हे आशीष बोल काहीतरी आधी सांग मला, तुम्ही आंघोळ गेले का? हा बायकोनी पाणी दिले का तुला आंघोळीला? इकडे बघ, इकडे बघ, पण पाण्याने भरले आमचं। नक्की का? मी ओढीला घेऊन निघालो आहोत नदीवर। तर तुम्ही बघू शकता किती मंडळी आमच्या सोबत, किती आदवत आहे बघा तुम्ही। हे आगरी कोळींची मेहनत आहे बघू शकता तुम्ही। आमचा पुढे आहे तो काका आहे आणि मागे आहे तो कृतिक। तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लॉगमध्ये। तरी बघा आमची मंडळी, तर आशिष आहे ना, त्याने आंघोळ नाही केली आज, तरी पण आले आमच्या सोबत, काही वाटतच नाही त्याला। यो आणि आहे पाटी, येऊन ये नका काही ब्ल्यू टी शर्टमध्ये। अतुल काका हाय। तर गाईज तुम्ही बघू शकता किती स्ट्रगल चालू आहे मंडळीचं। साइड से क्या बोलू, आता नदी जवळच आलेली आहे बघा, समोरच नदी आपल्या।
आई एक विरा माते की। तर आता ओढी पोहोचलेली आहे नदीच्या जवळ, तुम्ही बघू शकता समोरच नदी आहे। आता ओढीला उचलण्याची तयारी सुरू आहे। बली की जय, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। अरे उचल ना, अरे एकवीरा माते की जय। आता ओढी पाण्यामध्ये ठेवलेले आहे, वरती मोरेश्वर पूजा करताना होळीची। तर आता आम्ही होळीमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही बघू शकता आता आम्ही तोंडी सोडणार आहोत। तोंडी टाकत आहे आणि आणि आई काले काका आमच्या सोबत बघू शकते, बघा तोंडी टाकत लावली। तर तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की सांगा कमेंट करून। सो गाइस आता इथे मासा लागलेला आहे, काले का थोडी वरती गे आपण एवढा मधीन टाकले तिथे ते तो बघा तिथे मासा लागलेला आहे झालेला, ते पुढे पण लागलेले आहे बघा। एकदम वन टास काम हे जाऊन असे काय का वन टास काम वन टास हे करे करते जाऊन दे सर। चपरे आशिष कुठलं बारा गावाचं काय कोली का भाई तुम्ही thank you।
चाललेलो आहे मोठे पकडायला. तर तुम्ही बघू शकता आपल्या सोबत एवढी मंडळी आहे. तर तुम्ही बघू शकता ते मोठ्या गाड्यात लावलेलं आहे. अरे तो जा पहिला कुठे निघाल छत्री दिली फेकून. सो गाईज मोठ्या गाड्यात आहे का शेतकरी नजर तेच समजत नाही आम्हाला. काम उकलेला आहे आता नाही पुढं आम्हाला भेटल नक्की. काही नक्की मोठ्या गाडत होता का शेतकरी नजर होता. नवीन बिल्डर नवीन बिल्डर आहेत वाटते. ब्लॉक मध्ये बघा चार बिल्डर गेले पहिला बंगला. सो बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचं काम चाललं आहे. शेतकऱ्याचं काम चालू इथं हे बघा सर बघा थांबा जरा थांबा दाऊन देता. सो गाईज इथे पहिला मोठ्या काढलेला आहे बघू शकता तुम्ही. तर बोणी झालेली आहे आमची इथे असे बघा बघा आशिष मोठ्या काढत आहे बघू शकता तुम्ही. सो हे गाईज बघा किती मोठा मोठ्या काढलेला आहे. दौरात काळजीला का मग काले काल दिसलेला आहे. तो बघा तो बघा तो बघा आला बाहेर तो बघा तो बघा मोठ्या भेटलेला आहे काल्या काला. एक मुठ्या पकडायला गर्दी बघा. आता आम्हाला दुसरं मुठ्या भेटलेलं आहे तुम्ही बघू शकता. हा बघा छोटूसा हे मुठ्याने खेकडे पकडायला आलेली पण पकडलेले सगळे सोडून दिले यांनी. तर इकडे जिम चालू आहे आण्याची. चल्या बिल्या घेतली आता बाईनी चेतन जिम करायला घेतले. आशिष अरे आशिष काय बोलशील बोल. आशिष ने अंग धावला इथं सात दिवस अंगुल नव्हते गेले आशिषनी. तर आज आज पाऊस पडले त्याच्यामध्ये त्यांनी अंगुल गेलेले बघू शकता तुम्ही. आशिष इकडे बघ सगळ्यांना माहिती आहे पुरा आले दररोज दररोज त्याच पाणी उतरायचं पाणी उतरायचं बोलू आता बाहेर अंग धवायचं. तो बघू शकता तुम्ही काय काय झालं इथे कुस्त्या झाल्यात कुस्त्या. तर आमचा कालू काका सुपरमॅन झालेला आहे. कालू काका झाली सुपरमॅन. ओ माय गॉड कुस्त्या झाल्या इथे बघू शकता तुम्ही. आणि सगळी पब्लिक पाळलेली आहे त्यांना वाटलं आमच्या सोबत पण असंच होईल. सगळ्याच काळ्या काय गाड्या घेतले बघू शकता तुम्ही. सगळी सगळी गायब झालेली आहेत. क्या सीन है वाह क्या सीन है. सो गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण माझा कपडा घाण झालेला आहे. तर आता चप्पल घालतो पूर्ण भरपूर चिखल होतं इथे. माझ्या पाट्या काल्याका काल्याकानी खूप मजा गेलेली आहे. आणि माझा कपडा बघा काल्याकानी कसा गेले हरी मध्ये कसा आला. तर मंडळी आता आपण आलेलो आहे तळ्यावरती बघू शकता तुम्ही. सर्व पब्लिक आपली तळ्यावरती आता पोहणार आहे.
काहीच तर मला पोहता येत नाही, तरी पण मी ट्राय करणार आहे आता तलावात जाण्यासाठी. सो गाइस आता आम्ही पोहत आहोत. हबीबी कम टू तलाव. हबीबी कोण आहे ना? कम टू खड्डा. ए गे तर येथे सध्या रेसिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर सर्वात पुढे आहे आशिष. आशिष जिंकलेला आहे आणि सर्वात पाठी आहे अस्मित आणि दोन नंबर आहे काल्या काका आणि तीन नंबर आहे अनु काका. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.